सध्या थंडीचा चढ उतार आपण पाहतो आहोत. मागच्या पंधरवड्यात 4-5 दिवस पूर्ण भारतामध्ये थंडीची लाट आली होती आणि ती आपल्याकडेही होती, पण लगेचच दिवसाचं आणि रात्रीच्या तापमानामध्ये वाढ झाली. एवढंच नाही तर पावसाळा संपल्यापासून 2 ते 3 वेळा आपल्या परिसरात पाऊस झाला आहे, राज्यात 4-5 वेळा पाऊस झाला आहे. कालपरवा अमरावती नागपूरपासून नंदुरबार धुळ्या सकट बागलाणात पाऊस झाला आहे आणि हा पावसाळा संपल्यानंतरचा पाऊस हे सातत्य काय असं वाटायला लागलं. बऱ्याच ठिकाणी गारपीट देखील झाली आणि आपला अनुभव आहे की गारपीटीनंतर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगथडी भागातही गारपीट झाली आणि या गारपीटीनंतर थंडी खूप वाढली होती. तर ह्यावर्षी ला निनाचा इफेक्ट आहे, म्हणजे एल निनो आणि ला निना हे दोन वेगळे भौगोलिक प्रकार आहेत. एल निनोमध्ये आपल्याला कल्पना आहे की पॅसिफिक सागराच्या विषुववृत्तीय क्षेत्रामध्ये उष्ण प्रवाह जे असतात पाण्याचे, समुद्रीय पाण्याचे, ते पृष्ठभागावर येतात किंवा त्याला एल निनो सरफेस झाला असं म्हणतो. म्हणजे सरफेसवरती उष्ण वाऱ्याचे प्रवाह येतात आणि या उष्ण वाऱ्याचे प्रवाह आल्यामुळं आपल्याकडचं जे बाष्प आहे किंवा मान्सूनचं बाष्प जे ते पॅसिफिक सागराच्या दिशेने खेचलं जातं आणि त्यामुळं आपल्याकडे पाण्याची तूट पडते, दुष्काळ पडतात, पावसात खंड पडतो, हे आपण पाहिलेलं आहे. पण ला निना त्याच्या विरुद्ध आहे. ला निनामध्ये थंड पाणी पृष्ठभागावर राहतं, साहजिकच त्या दिशेने ढग खेचले जात नाहीत आणि मग हे बाष्प जे तयार होतं विषुववृत्तीय प्रदेशामध्ये ते रेंगाळत रेंगाळत भारताच्या दिशेने, अरब सागराच्या दिशेने येतं. हवामान बदलाचा आपण बारीक अभ्यास करतो आहोत. आपला अनुभव असा आधी होता की अरब सागरामध्ये तयार होणारी वादळं ही ओमनच्या दिशेने जात असत, पण गेल्या 3 वर्षामध्ये सातत्याने आपल्या दिशेने अरब सागराकडून बाष्प येण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि खास करून चक्रीवादळाच्या स्वरूपात किंवा कमी दाबाच्या क्षेत्राच्या स्वरूपामध्ये हे वादळ वाढलेलं आहे. सातत्याने आपण बघतो आहोत की अरब सागरामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची क्षेत्र तयार होतात आणि यांच्यामध्ये एक द्रोणीय रेषा तयार होते, म्हणजे ट्रफलाईन तयार होते. हे ट्रफलाईन म्हणजे कापूस पिंजल्यावर जसा ताणला जातो तसं ह्या एका द्रोणीय रेषेवरती बाष्पाचं चलनवलन सुरू राहतं आणि साहजिकच ह्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या परिसरात पाऊस पडत राहतो किंवा ढगाळ वातावरण राहतं. हिवाळा आपल्याकडे येणं म्हणजे पावसाळा संपल्यानंतर, तसेच म्हणजे खरं तर उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच सीझन सगळ्या जगात असतात, पण आपल्याकडे मान्सून परिस्थिती असल्यामुळे 4 महिन्यामध्ये पाऊस पडतो त्याला आपण पावसाळा म्हणतो. परंतु सूर्याचं वहन किंवा सूर्याचं वहन म्हणण्यापेक्षा पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती उत्तर ध्रुवाभोवती फिरत असते आणि उत्तर ध्रुव ज्या वेळेला सूर्याच्या दिशेने कलतो त्यावेळेला आपण उत्तरायण सुरू झालं असं म्हणतो आणि दक्षिण ध्रुवाची बाजू जेव्हा सूर्याच्या समलंब परिस्थितीत असते त्यावेळेला आपण दक्षिणायन त्याला आहे असं म्हणतो. आणि उत्तरायण साधारणतः सूर्याची लंबकिरणं 14 जानेवारीनंतर पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात पडायला सुरुवात होते आणि तिथली आपल्या भागातली उष्णता वाढायला सुरुवात होते. पण आपल्याकडे हिवाळा जो खास करून येतो ते मान्सून संपल्यानंतर जे उच्च दाबाचे हवेचे क्षेत्र तयार होतात राजस्थानमध्ये, पाकिस्तानमध्ये किंवा आपल्या हिमालयीन प्रदेशामध्ये, आणि तिथून जी हवा आपल्याकडे येते ती येताना गार वारं घेऊन येते, बर्फावरून येते, आणि ह्या येणाऱ्या गार वाऱ्यामुळं आपल्याकडे हिवाळा सुरू झाला असं आपण म्हणतो. आणि ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते आणि उच्च दाबाच्या हवेची क्षेत्र ह्या परिसरात तयार होतात आणि तिथून हवा फेकली जाते. पण ह्यासोबतच एक दुसरा भौगोलिक घटना आहे, एक त्याला आपण पश्चिमी विक्षोभ किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्स असं म्हणतो. या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळं उत्तरी भारताच्या पर्वतीय क्षेत्रामध्ये म्हणजे खास करून कुमाऊं क्षेत्रामध्ये, हिमालयीन क्षेत्रामध्ये ढगांचा जमा होतो किंवा बाष्प खूप मोठ्या प्रमाणावर जमा होतं. तिथल्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे गोलाकार आकार त्याला मिळतो, कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे खास करून दिल्लीपर्यंतच्या मैदानी भागांमध्ये पाऊस पडताना आपण पाहतो हिवाळ्यामध्ये. बऱ्याच वेळा ह्याचा हवेचा फ्लोबरोबर त्याच्या वाऱ्यांबरोबर हे वारं दक्षिणेपर्यंत येतं आणि जेव्हा खास उत्तरेकडून वारं येतं आणि मॉइश्चरचं प्रमाण किंवा बाष्पाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेला गारपीट देखील होते. आता पुन्हा गारपीट झाली आहे आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेगही वाढतो आहे आणि वाढत राहणार आहे. हा उत्तरेकडची वारे संक्रांतीनंतर देखील वाहत असतात आणि ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत प्रकर्षाने वाहत असतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि यामुळं फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही वारे वाहत असल्यामुळं तिकडं पडलेल्या बर्फाचा किंवा तिकडच्या गारव्याचा परिणाम आपल्याला राज्यात जाणवतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये
संक्रांतीनंतरच दिवसाचं तापमान वाढायला सुरुवात होते. ह्यावर्षी एक विशिष्ट वातावरण आपल्याकडं तयार होण्याची शक्यता आहे की दिवसा उष्णता आणि रात्री थंडी आणि ह्या काळात तब्येत सांभाळणे फार महत्त्वाचं असतं. खास करून संक्रांतीनंतर हे वातावरण आपल्याला वारंवार पाहायला मिळेल की दिवसा ऊन तापलेलं असेल, दिवसाचं तापमान वाढलेलं असेल आणि रात्रीचं तापमान खूप कमी झालेलं असेल. ह्या अशा रात्री आणि दिवसाच्या तापमानातला जो फरक असतो ह्याला वैज्ञानिक भाषेत डायुर्नल फ्लक्च्युएशन असं म्हटलं जातं. आणि यामुळं प्राण्यांच्या तब्येतीचे ताण तयार होतात, पक्ष्यांच्या तब्येतीचे ताण तयार होतात, तसेच पिकांवरही ते ताण निर्माण करतात. आणि पिकांवर निर्माण होणाऱ्या ताणांचा अचूक अभ्यास करणारी केंद्रं आपल्याकडे आहेत. त्यामुळं ह्या काळामध्ये विशेषतः भाजीपाल्याचे जे शेतकरी आहेत, फळबागांचे जे शेतकरी आहेत, त्यांनी वैज्ञानिकांच्या संपर्कात राहावं, त्यांचा सल्ला घेत राहावं. अशा पडणाऱ्या फरकामध्ये तापमानाच्या जे प्रचंड मोठा फरक ज्या वेळेला पडतो त्यावेळेला पिकांची निवड, लागवड, त्यांच्या वेळा याचं अचूक ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आणि ह्यावर्षी लानिनाचा इफेक्ट असल्यामुळं दीर्घकाळपर्यंत मॉइश्चर येत राहणे, थंडीमुळं गारपीट होत राहणे हे प्रकार आपण पाहतो. कदाचित अजून एखादा एपिसोड आपल्याला त्याचा पाहावा लागेल पेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अशी शक्यता आहे. अजून पुढचे 2-3 दिवस राज्यामध्ये असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. पण एक लक्षात घ्या की संक्रांतीजवळ आणि त्यानंतरसुद्धा कडाक्याच्या थंडीचा अनुभव तुम्ही पुन्हा एकदा घेणार आहात.